नमस्कार, ठळक वार्तामध्ये आपले स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरी केली जाते. या दिवसाचे औचित्य लक्षात घेत बदलापूर पूर्वमधील श्रीनिवास रेसिडेन्सी, गायत्री गार्डन व श्रीनिवास कोर कमिटी, उत्सव कमिटी आणि आयोजक टीम स्वप्नील काटे, राजकुमार कांबळे, सिद्धार्थ पगारे, रणजित शिंदे यांच्या पुढाकारानं कॉम्प्लेक्समध्ये प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. श्रीनिवास रेसिडेन्सीमधील सर्व रहिवाशांनी सहभाग घेऊन मानवंदना दिली. सकाळच्या सत्रात राष्ट्रवादीचे बदलापूर शहर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आणि श्री कैलास जाधव, संपादक ठळक वार्ता, आदर्श तायडे, पत्रकार ठळक वार्ता यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या. संध्याकाळच्या सत्रात अल्पोहारचा कार्यक्रम आयोजित केला होता. श्रीनिवासमधील सर्व रहिवाशांनी अल्पोहारचा स्वाद घेतला. संध्याकाळच्या सत्रात श्री वामन म्हात्रे, माजी नगराध्यक्ष श्री वरुण वामन म्हात्रे, शिवसेना युवा नेते श्री काकासाहेब थोरात, दिगंबर कन्स्ट्रक्शन श्री सुनील गरुड, सुकल्फ इन्फ्रा श्री प्रवीण घुसले हे सर्व मान्यवर उपस्थित राहून त्यांनी बाबासाहेबांना मानवंदना दिली. कार्यक्रमाला श्रीनिवास रेसिडेन्सी कोर कमिटी यांच्या सहकार्याने संयोजक टीम स्वप्नील काटे यांनी आणि सहकारी राजकुमार कांबळे, सिद्धार्थ पगारे, रणजित कांबळे, विठ्ठल मोरे यांनी कार्यक्रम यशस्वी करून जयंती धूमधडाक्यात साजरी केली. प्रतिनिधी आदर्श तायडे, ठळक वार्ता, बदलापूर. तुमची आठवण येत राहील, तुमची आठवण येत राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावी, मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणायचे की मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास जास्त आवडतो. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो वाघासारखा गुरुकुलाशिवाय राहणार नाही. संविधान लिहिण्याचं महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. अशा या महामानवाचा 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. जाता जाता एवढंच म्हणतो, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. जाती बाती विखुरलेला या माया भुला, पुन्हा एकदा भीमाईचा भीमा पाहिजे, भीमाईचा भीमा. थँक्यू.